झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आसंत प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली. ग्रामस्थांनी मानले वज्रधारीचे आभार. हा आतिषबाजीचा आवाज आणि मिठाईचे वाटप कुठल्या निवडणूक निकालाचे किंवा दीपावलीचे नव्हे. गेली 10 वर्ष भिजत पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याचा आदेश निघाल्याने आसंत ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद साजरा करत मिठाईचे वाटप केलं आहे. वज्रधारी न्यूजने हा प्रश्न उचलून धरला होता, त्याचा पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतराचा आदेश काढला आहे. 10 वर्ष भिजत पडलेला सदरचा प्रश्न वज्रधारीने उचलून धरत त्याचा यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल आसंत ग्रामस्थांनी वज्रधारी न्यूजचे आभार मानले आहे. गेली 10 वर्षापासून विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसन या गावी स्थलांतरित व्हावं व परिसरातील 15 गावांना रुग्णांना त्याचा लाभ मिळावा, सेवा मिळावी याकरता आम्ही स्वतः आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत आळसन, परिसरातील सर्व ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं एक लढा चालू होता आणि त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी मूर्त रूप झालेलं आहे आणि यश आलेलं आहे. आणि यामुळे या ठिकाणी आज आम्ही गावामध्ये फटाक्या वाजवून आणि जिलेबीचं वाटप करून जल्लोष साजरा केलेला आहे. या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य करणारे सर्व सरपंच महोदय, त्याचबरोबर तत्कालीन पंचायत समितीचे सभापती महोदय, जिल्हा परिषदचे आरोग्य विभागाचे सभापती महोदय, त्याचबरोबर जिल्हा परिषद तत्कालीन अध्यक्ष आणि आजचे विद्यमान सन्माननीय CEO साहेब, ॲडिशनल CEO साहेब, त्याचबरोबर DHO साहेब, या सर्वांचं या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारे सहकार्य झालं. मी आमच्या गावाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं आभार व्यक्त करतो. गेली 10 वर्षापासून आमचा विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसन या ठिकाणी स्थलांतरित व्हावं व आळसनसह परिसरातील 15 गावांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्या याकरता आमचा पाठपुरावा सुरू होता आणि त्याला कालपासून मूर्तरूप आलेला आहे. आणि हा दवाखाना आता आळसनमध्ये स्थलांतरित व्हावा असा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी कालच आदेश जारी केला असून आता हा दवाखाना येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये आळसंद या ठिकाणी सुरू होतं याचा विशेष आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. हा प्रश्न गेली 10 वर्षापासून रखडलेला होता आणि याचं वज्रधारी न्यूज या माध्यमाने हा या ठिकाणी विषय आमचा घेतला आणि आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आणि यामुळे आमचा प्रश्न मार्गी लागला. आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावामध्ये 2 ते 4 दिवसांमध्ये सुरू होतं याचा संपूर्ण गावाला आणि परिसराला
एक अतिशय आनंद झालेला आहे आणि आम्ही सर्वांचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो. पाठपुरावा केला त्यापासून आम्हाला जे आज समाधान आमच्या शिओ साहेबांनी दिलं त्यात अतिशय आम्हाला आनंद झाला. आजपासून जे आम्हाला त्याच्यापासून जे संरक्षण सगळं हे मिळणार आहे की सेवा मिळणार आहे त्यात अतिशय भरपूर आम्हाला आनंद मिळाला. सगळं सर्व लोकांचा किंवा आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य ग्रामस्थ या लोकांना सगळ्यांना भरपूर आनंद झाला. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.